राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी माझ्या कुटुंबियांबाबत केलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मलिकांविरुद्ध माझ्याकडे पुरावे असून हे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. मलिक यांची मानसिकता सर्वांना माहीत असून त्यांचे जावई अंमली पदार्थांसह सापडले होते असंही फडणवीस म्हणाले. मलिक आणि अंडरवर्ल्ड यांचे संबंध असून दिवाळी झाल्यावर मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचंही ते म्हणाले. अमृता फडणवीस यांच्याविषयी मलिक यांनी 4 वर्षापूर्वीचे फोटो वापरून जाणीवपूर्वक ट्विट केल्याची टीकाही त्यांनी केली. या संदर्भात अतिशय स्पष्टपणे रिव्हर मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे, तो हायर्ड माणूस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला, हे रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले लोक होते, त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयानेही संबंध नाही. संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आल्यामुळे जर कोणी ड्रग माफिया होत असेल तर ज्यांच्या घरीच ड्रग्स सापडतात त्यांची पार्टी काय होणार आहे. परंतु नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावलाय, आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेल.